नमस्कार. आमच्या पहिल्या पॉडकास्टला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आज आपण सगळे प्रतापगड पर्व या विषयावर बोलणार आहोत. माझ्याबरोबर इकडे जमलेत माझे मित्रमंडळी कौस्तुभ, रोहित, प्रणव. आज सगळे मिळून गप्पा मारूया, हे प्रतापगड पर्व कसं झालं त्याबद्दल बोलूया. त्याच्यातनं बरीच नवीन माहिती सुद्धा मिळेल आणि खूप इंटरेस्टिंग विषय आहे हा. कारण शिवाजी महाराजांच्या आयुष्यात ज्या महत्वाच्या काही घटना घडल्या त्यातली अतिशय महत्वाची घटना ही अफजल खान वध ही होती. सो त्यासाठी आपण त्याचं थोडं पूर्व इतिहास बघून घेऊ, नंतर या अफजल वधाचे आपल्या मराठी राज्यावर किंवा हिंदवी स्वराज्यावर कसा पॉझिटिव्ह परिणाम झाला हे देखील बघून घेऊ. आपण आधी सुरुवात करताना जावळीबद्दल बोलू, कारण की या प्रकरणात, प्रतापगड पर्व या प्रकरणात अतिशय महत्वाचा रोल प्ले करतो जावळीचा भौगोलिक प्रदेश. तर रोहित, मला जरा सांगशील की प्रतापगड आणि जावळी किंवा शिवाजी महाराज आणि जावळी यांच्या रिलेशन बद्दल जरा तू आधी सांग, आणि जावळी कशी अभेद्य होती याबद्दल जरा आपल्या लिस्नर्सना कळू दे. नक्की. नमस्कार. या प्रतापगड पर्वाची खरी सुरुवात होते ती जावळी प्रकरणात, कारण या जावळीमध्येच वसलेला आहे प्रतापगडचा किल्ला. खर तर हा जावळी प्रदेश आपण बघायला गेलो तर कोकणातून येताना महाबळेश्वर भागात पारचं एक गाव आहे, या गावामध्ये चंद्ररावांचं घराणं इथं वसलेलं होतं. या सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरकडे जाताना 3-4 किलोमीटर परिसरात ह्या मोरे घराण्याचं कुळ वसलेलं होतं. या जावळी संस्थानाची स्थापना करणाऱ्या मूळ व्यक्तीचं नाव चंद्रराव होतं, आणि या त्याच्या पुढच्या ज्या पिढ्या होत गेल्या त्यांनी प्रत्येकाने हा चंद्रराव किताब आपल्या स्वतःच्या नावाला लावून घेतलेला होता. हे त्या जावळीवरचे अनभिषिक्त सम्राट होते. त्यांचा राज्यकारभार सगळ्या त्या जावळीच्या परिसरावर चालायचा. जावळीच्या आधिपत्याखाली केवळ तोच भाग नाही तर थेट रायगडपर्यंतचा परिसर त्यांच्या आधिपत्याखाली होता. आणि जेव्हा त्यांना हरवलं शिवाजी महाराजांनी तेव्हा जावळीचा परिसर आणि प्रतापगडचा डोंगर वगैरे तर ताब्यात आलेच, त्यासोबत रायगड देखील ताब्यात आला होता त्यावेळेस. तेव्हा हे एक मोठं प्रस्थ होतं. परंतु ह्या सगळ्या कारभारात एक होतं की हे लोक आदिलशहाला राजा म्हणून मानायचे आणि स्वतःला आदिलशाही सरदार समजत होते. आणि हे जावळीचे चंद्रराव मोरे हे आदिलशहाचे मांडलिक होते. खरं तर यांचा जो प्रदेश आहे आपण बघायला गेलो तर अगदी रायगडापासून ते कोकणपट्टा आणि घाटमाथ्यावरचा प्रदेश हा जावळीच्या प्रदेशात आधिपत्याखाली होता त्यांच्या. त्याच्यामुळेच एकूण जावळीचं जे खोर आहे ते अभेद्य मानलं जायचं. ते एका कारणासाठी की इथे 15व्या शतकामध्ये काही बहमणी फौजा आल्या होत्या आणि त्या फौजा जावळीमध्ये शिरल्या, परंतु त्या बाहेर आल्याच नाहीत. साधारण 15व्या शतकाच्या मध्यावर आपण म्हणू, निश्चित काय सांगायचं तर इसवी सन 1453 दिल्लीचा जो सुलतान होता अल्लाउद्दीन शाह सहानी बहमनी, त्याचा जो वजीर आहे त्याचं नाव आहे मलिक उत्तुजार. एकंदरीतच महाराष्ट्र किंवा कोकणचा ताबा घेण्याकरता या अल्लाउद्दीन शाह बहमनीने त्याच्या वजीराला मलिक उत्तुजारला कोकणात पाठवलं. त्याच्याकडे साधारण 10,000 फौज आहे, म्हणजे एकंदरीत 10,000 आहे, त्याच्यात 3,000 त्याचे अरबी कसलेले घोडेस्वार आहेत. कोकणामध्ये शिर्के म्हणून एक प्रख्यात मराठा घराणं सह्याद्रीच्या बळकट आश्रयात राहत होतं, आणि हे शिर्के म्हणजे अर्थातच संगमेश्वरचे शिर्के, शृंगारपूरचे शिर्के, आणि त्याचप्रमाणे खेळणा किंवा विशाळगड किल्ल्यावरती शंकरराव मोरे या नावाचा एक अस्सल मराठी माणूस, मराठा, तो तिकडे सगळं सैन्य जमवून त्याचं राज्य करून राहत, म्हणजे एकंदरीत तो राहत होता. या दोन मराठा सरदारांना किंवा या दोन मराठा जहागीरदारांना आपल्या आधिपत्याखाली आणण्याकरता एकंदरीत ही मोहीम आहे. हे दोघं वाकतही नव्हते आणि मोडतही नव्हते. एकंदरीतच मोठमोठे सुलतानांची राज्य बुड आली तरी हे मराठे मोठभर मावळ्यांच्या फौजनीशी फक्त कोकणात राज्य करतात. स्वतःच राज्य आहे त्यांचं. कशाच्या आधारावर? तर सह्याद्रीच्या आधारावर. अर्थात मलिक उत्तुजारला त्याची ती घमेंड होतीच की सह्याद्री म्हणजे काय, आपण जाऊन त्यांना बुडवूया, दोघांनाही आपण बुडवू शकतो आणि यांना आपल्या आधिपत्याखाली आणू शकतो. मलिक उत्तुजारने पहिल्यांदा शिर्क्यांच्या किल्ल्यावरती चाल केली. शिर्के म्हणजे हे संगमेश्वरचे शिर्के, तिथनं त्यांचा जवळचा त्यांना किल्ला असलेला किल्ला प्रचितगड. शिर्के पटकन शरण आले कारण शिर्क्यांना माहिती होतं की त्याच्या 10,000 फौजेपुढे आपण लढू शकतो पण किती लढणार, काहीतरी एक कला मर्यादा आहे. शिर्क्यांनी अर्थातच पहिले हात टेकले. ती त्यांची स्ट्रॅटेजी आहे, वॉर स्ट्रॅटेजी आहे. शिर्क्यांनी कबूल केलं की मी तुला शरण येतो. मलिक उत्तुजारने एक पहिली आठ ठेवली जी स्वाभाविक होती की तू धर्म बदल, तू मुसलमान हो. शिर्के कबूल झाले, पण अर्थात शिर्क्यांनी मलिकला एक मनाचं बोट चाटवलं की मी एकटाच का म्हणून मुसलमान व्हायचं, म्हणजे माझ्याबरोबर जे कोणी इकडे मराठे आहेत त्यांनाही तू मुसलमान कर, मी खुशीने मुसलमान होतो.
मलिकला अर्थात तो आनंद झाला की हा स्वतः होतोय आणि बाकीचाही व्हायला जर तयार असतील ह्याच्या सांगण्यावर ना, तर आपण का ते मान्य करू नये किंवा का उगाच ताणून धरावं. शिर्के म्हणाले की या प्रदेशामध्ये शंकरराय मोरे खेळण्यागडावरती आहे, विषयागडावरती आहे, त्याला आपण पहिल्यांदा पाठवू, त्यामुळे त्याच्यामुळे मला त्याच्या नंतर त्रास नाही होणार. शिर्क्यांचे अर्थात बरोबरच होतं की सगळे समान असले की एकमेकांना त्रास देण्याची काही पद्धतच राहत नाही. मलिकला इथे पटलं आणि या सगळ्याची सुरुवात म्हणून शिर्क्यांनी मलिकला सहाय्य करायचं ठरवलं आणि हे दोघही त्यांच्या स्वतंत्र फौजांसह विषयागडकडे जायला निघाले. विषयागडकडे जाण्याचा जो रस्ता आहे तो भयंकर डोंगरातून आणि जंगलात नव्हता. या सगळ्या प्रदेशाचं पहिल्यांदाच दर्शन या मलिक उत्तुजाला आणि त्याच्या फौजाला घडलं होतं. वाटेचं काम अर्थात शिर्क्यांकडेच होतं. पहिले एक दोन दिवस शिर्क्यांनी अतिशय सोप्या वाटेने अतिशय एकदम उघड्या जंगलातून त्यांना नेलं जेणेकरून वरती आकाश दिसते, आजूबाजूला दिशा दिसतात. पण तिसऱ्या दिवशी इतक्या काही भयंकर वाटेने त्यांना नेलं की या लोकांना आपण एखाद्या बंदुकीच्या नळीत अशा प्रकारे त्यांना काहीतरी वाटायला लागलं. विजापूरकरांचा एक प्रख्यात इतिहासकार आहे तो फेरिस्ता, त्याचं नाव आहे महम्मद कासिम फेरिस्ता. त्याने एक ही सगळी गोष्ट लिहून ठेवली आहे. तर तो काय म्हणतो त्याच्याच शब्दात आपण ऐकूया. त्या घोर अरण्यात म्हणजे या कोकणच्या या अरण्यात भिऊन मर्द वाघही गर्भगळीत व्हावा. घाटातील वाट्या इतक्या वाकड्या तिकड्या होत्या की त्यांची तुलना केसांच्या कुरळेपणाशी केली तरी अपुरी ठरेल. तो पर्वतांचा भयंकर देखावा पाहून प्रत्यक्ष राक्षस व भूतेही तेथील कड्यांपाशी व गुहांपाशी आल्यावर दचकून जावेत. या अरण्यात कधीही सूर्याचा कवरचा देखील पडला नसेल इतकं भयंकर अरण्य. अर्थात त्याने पुढे ते सगळ्या अरण्याचं वर्णन केलंय, कसं काय होतं काय नाही ते. इतकं होऊन तो शंकरराय आणि खेळण्यागड किती लांब आहे हे मलिकला काहीही माहित नव्हतं. आणि एके दिवशी ही लोक थकून बघून एके ठिकाणी विश्रांती पडली होती, अर्थातच तो मुलुक भयंकर आहे. अशा वेळेला मलिक हा त्याचं लक्ष नाही आहे हे बघताच शिर्क्यांनी गुपचूप आपला एक हेर शंकरराव मोरांकडे पाठवला खेळणागडावरती आणि त्यांना सांगितलं की माझं काम मी केलंय, मी मलिकला तुमच्या तोंडात आणून सोडल्यात, ह्याच्या पुढचं काम तुम्ही पार पाडा. शिर्क्यांनाही हे माहितीच होतं, कारण अर्थातच आतून हे दोन मराठा सरदार एकमेकांना सामील झाले होते म्हणण्यापेक्षा एकमेकांना मदत करत होते. कारण एक परकीय आक्रमक आपल्यावरती मदत आपल्यावरती आक्रमण करतोय हे बघितल्यानंतर ही अर्थातच एक साहजिक परिस्थिती होती. शिर्क्यांनी अर्थातच जे काही केलं ते आपण फेरिस्ताच्या तोंडून ऐकूया. फेरिस्ता म्हणतो की अशा या पराधीन व दुर्बळ स्थितीत उत्तुजारच्या फौजेला मेंढ्यांप्रमाणे कट्यारींनी व तलवारींनी 7,000 शिपायांसह मराठ्यांनी कापून काढले. यावेळी वारा मात्र जोरात सुटला होता, त्यामुळे झाडांच्या फांद्या एकमेकांवर आपटून जो मोठा गोंगाट चालला होता त्यात त्या शिपायांचे किंकाळ एकमेकांना सुद्धा ऐकू येत नाहीत इतक्या इतकी ती परिस्थिती विचित्र होती. बड्या बड्या 500 सय्यदांसह व 10,500 शिपायांसह मलिक उत्तुजार खतम झाला. दिवस उजेडाच्या आत ही कामगिरी पार पाडून शंकरराय आपल्या लोकांसह निघूनही गेला. हे एकंदरीत सह्याद्रीचं किंवा तत्कालीन कोकणाचं वर्णन या महम्मद कासिम फेरिस्त्याने केलंय. हो अगदी बरोबर, कौस्तुभ जसं म्हटला त्यात एक गमतीदार वाक्य आहे, बहुतेक बाबासाहेब पुरंदरांनी राजा शिव छत्रपती मध्ये लिहिलंय की एक वेळ हिडिंबेच्या केसातली ऊस सापडेल पण जावळीच्या जंगलात हरवलेला हत्ती सापडणं मुश्किल. त्यामुळे ह्याच्यातच जावळीचं जंगल किती दुर्गम होत याचा एक अंदाज येतो. बरोबर रोहित, मला हे सांग, शिवाजी महाराजांनी जावळी घेण्याकरता त्या चंद्ररावांनाच मदत केली होती, ती काय गोष्ट आहे? बरोबर, या चंद्रराव मोऱ्यांच्या शाखेतला 8वा पुरुष होता दौलतराव, आणि हा दौलतराव निपुत्रिक होता. म्हणून या दौलतरावाच्या पत्नीने, तिचं नाव आहे मानकाई, या मानकाईंनी एका मुलाला दत्तक घेतलं आणि या मुलाला चंद्रराव किताब धारण करून या गादीवर बसवलं. खरं तर हा सगळा प्रकार करण्यासाठी आदिलशहाची मदत घेणं गरजेचं होतं, कारण खरं तर हे त्यांचेच मांडलिक होते. पण झालं असं की मानकाईने शिवाजी महाराजांची मदत घेतली आणि शिवाजी महाराजांची मदत घेतल्यामुळं थोडक्यातच आदिलशहा नाराज झालेला होता. तर हे सगळं हे असं प्रकरण आहे की यात शिवभारतात देखील एक उल्लेख आलेला आहे. 13व्या अध्यायात हे वाक्य शिवाजी महाराजांच्या तोंडी घातलेले परमानंदाने की लोकांमध्ये प्रसिद्ध असलेली जावळी मी पूर्वी घेतली आणि तिचा अभिलाष करणाऱ्या चंद्ररावाची स्थापना केली. तर याच्यावरून एकूण असं दिसतं की शिवाजी महाराजांनी मदत केली आहे, तिकडे आदिलशहा नाराज झालेला आहे आणि आता चंद्रराव गादी उपसल्यानंतर त्याचं राज्यही सुरळीत चाललेलं आहे. पण त्यानंतर होतं असं की हा चंद्रराव काही कुरगड्या करायला लागतो. तर आपण बघायला गेलं तर भिरवडी टप्प्यातलं एक प्रकरण आहे किंवा रंगोल त्रिमल वाकडे, ही तीन चार प्रकरणातनं
त्यांनी शिवाजी महाराजांवरच कुरघोड्या करायला सुरुवात केली. आता शिवाजी महाराजांचा यावर व्ह्यू असा होता की आपण या चंद्ररावांना मदत केलेली आहे आणि आता हे स्वराज्य स्थापनेत यांचंही एक योगदान मिळेल, यांची मदत मिळेल. थोडक्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी मदत करून जावळीच्या या मोऱ्यांना गादीवर बसवल्यानंतर त्यांनी आपल्या हिंदवी स्वराज्याच्या कार्यात मदत करावी एवढी माफक अपेक्षा शिवाजी महाराजांची असूच शकते, बरोबर ना कौस्तुभ? हो अर्थातच, कारण मुळात या सगळ्या प्रकरणाच्या मध्ये आणखीन एक प्रकरण उद्भवलंय, ते म्हणजे आदिलशाही सरदार त्याचं नाव आहे अफजल खान, जो पुढे शिवाजी महाराजांवरती चालून आला, तो चंद्रराव मोऱ्यांवरतीही मध्यंतरी चालून आलाय आदिलशहाच्या हुकमावरनच अर्थातच. पण ही जी मोहीम आहे ही शिवाजी महाराजांच्या विरोधात नाहीये, तर ती चंद्रराव मोऱ्यांच्या विरोधात आहे. कारण सध्याचे जे चंद्रराव होते त्यांचं नाव होतं यशवंतराव, हे शिवाजी महाराजांच्या मदतीने गादीवरती आले. आदिलशहाने अफजल खानाला सांगितलं की हा जो यशवंतराव आहे हा इल्लिगली गादीवर आलाय, म्हणजे माझ्या मदतीने येण्याचं किंवा माझ्या अधिकृतरित्या माझ्या संधीने तो गादीवर आलेला नाही, तेव्हा तू जे अफजल खानाने जाऊन जावळी ताब्यात घे. अर्थातच अफजल खानाला जावळीचा मुलूक काय आहे तो माहितीये. हा सगळा काळ आहे साधारणतः जुलै 1649 अफजल खानाला स्वतःला या मुलखात शिरण्याचा जीवावर येतो, कारण तो एकंदरीत जावळीचा प्रचंड प्रदेश, घनदाट जंगल, जंगली श्वापद, त्यामुळे इथल्या कोणत्या तरी माहितगार माणसांना पाठवावं म्हणून अफजल खानाने ही सगळी जबाबदारी कान्होजी जेधांना पाठवली, कान्होजी जेधांवरती हे जबाबदारी सोपवली. हे एकंदरीतच प्रकरण घडत असताना परत दक्षिणेत कर्नाटकात काहीतरी नवीन बाब उद्भवले आणि आदिलशहाने अफजल खानाला सांगितलं की तू तूर्तास हे जावळीचं प्रकरण बाजूला ठेव आणि पुन्हा तू दक्षिणेत जा. दक्षिणेत पुन्हा काहीतरी नवीन गडबड झाली, त्यामुळे या सगळ्या मधल्या काळामध्ये जावळी आणि चंद्रराव मोरे बचावले. रोहित, म्हणजे 1647 शिवाजी महाराजांनी मदत करून ज्या मोऱ्यांना गादीवर बसवलं तीच जावळी जिंकून घेण्याची गरज 1656 शिवाजी महाराजांना वाटली, यामागे काय असं कारण घडलं? अगदी बरोबर. ह्या साधारण काळ बघायला गेलं तर हा 8 वर्षाचा काळ आहे आणि 8 वर्षात काही असे अशा घटना घडत गेल्या की त्याच्यामुळं हे प्रकरण जावळीचं हे काय सामोपचाराने हे जावळी प्रकरण काही मिटत नाही हे आता स्पष्ट झालेलं होतं. त्याच्यामुळे एकीकडे बळाचा वापर केल्याशिवाय काही गत्यंतर नव्हतं, पण एकीकडे परिस्थिती अशी होती की जावळीचं हे घनदाट अरण्य, त्यात त्या चंद्ररावाला विजापूरकरांची पाठ राखण, ह्या सगळ्या प्रकरणात एखादी अनुकूल संधी मिळणं शिवाजी महाराजांना गरजेचं होतं आणि अशी अनुकूलता ही शिवाजी महाराजांना लाभली. म्हणजे शहाजीराजे यांची सुटका झालेली आणि तिकडे विजापूरचा आदिलशहा हा मरणासन्न अवस्थेत आहे, अशा वेळी जावळीच्या मदतीला कोणी येईल अशी खरं तर परिस्थिती नव्हती, त्याच्यामुळे जावळीवर हल्ला करण्याचं शिवाजी महाराजांनी ठरवलं. हो बरोबर उमेश, तू जे म्हटलास की शिवाजी महाराजांना घेण्याची गरज का पडली, तर पहिल्यांदा एकतर शिवाजी महाराजांनी मदत करून तिथे योग्य तो चंद्रराव गादीवरती बसवलेला आहे आणि आता 8 वर्षानंतर असं म्हणता येईल की जरा स्थैर्य आलं तर त्यांनी स्वराज्याची कास सोडून दिली का, असा एक इथे प्रश्न येतो. त्यामुळे ते महाराजांच्या विरोधात कुठेतरी गेल्यासारखे वाटतात. आणि मग थोडंसं आपण काय अंतर्गत कलह म्हणू हा, की अंतर्गत कलह याकरता म्हणता येईल की या आपापसात ह्या दोघांमध्ये ना पत्रव्यवहार झालाय. आय थिंक सो मोऱ्यांची छोटी बखरजी प्रसिद्ध झालेली आहे, त्यामध्ये हा पत्रव्यवहार आलेला आहे आणि त्यातली काही वाक्य तर बऱ्यापैकी फेमस झाली. कौस्तुभ, तुझ्या लक्षात आहे का ते? हो नक्कीच, जावळीकर मोरे यांची छोटी बखर म्हणून एक प्रकाशित झाली आहे पूर्वी काव्य इतिहास संग्रहातच. त्यात काही त्याच्यात वाक्य आले जे सर्वांना माहीत आहेतच. तो जो एकंदरीत संवाद आहे तो असा आहे की सुरुवातीला शिवाजी महाराजांकडे काही तक्रारी आल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यांना पत्र पाठवून विचारलं. त्या बखरीतली वाक्य अशी आहेत की तुम्ही मुस्तफद राजे म्हणविता, राजे आम्हा श्री शंभूने राज्य दिले आहे, तर तुम्ही राजे न म्हणवावे, आमचे नोकर होऊन आपला मुलूक खाऊन हमरहा चाकरी करावी, नाहीतर बदफैल करून फंद कराल तर जावळे मारून तुम्हास कैद करून ठेवू. ही शिवाजी महाराजांनी त्यांना दिलेली ताकीद आहे. याच्यावरती चंद्रराव मोऱ्यांचा जो जो त्यांचा उत्तर त्यांचा रिप्लाय आला, त्यांनी शिवाजी महाराजांना लिहून पाठवलं की तुम्ही काल राजे झाला, तुम्हास राज्य कोणी दिले, मुस्तफद राजा आपल्या घरी म्हटल्यावर कोण मानतो, येता जावळी जाता गोवली, पुढे एक मनुष्य जिवंत जाणार नाही, तुम्हामध्ये पुरुषार्थ असला तर उदय कियाल तर आजच यावे,
आम्ही कोकणचे राजे असून आमचा राजा श्री महाबलेश्वर त्याचे कृपेने राज्य करीतो. आम्हा श्रीचे कृपेने पातशहाने राजे किताब मोर्चेल सिंहासन मेहरबान होऊन दिले. आम्ही दाईमदारी दरपिढी राज्य जावलीचे करीतो. तुम्ही आम्हाशी खटखट कराल तर स्पष्ट समजून करणे आणखी वरकड मुलक तुम्हास आहे. येथे उपाय कराल तर तो अपायच होईल. यश न घेता अपयशास पात्र होऊन जाल. हा मोरांचा शिवाजी महाराजांना आलेला रिप्लाय. शिवाजी महाराज आणखीन भडकले. त्यांनी आणखीन त्याला प्रत्युत्तर पाठवलं की जावली खाली करून राजे न म्हणून मोर्चेल दूर करून हात रुमाले बांधून भेटीस येऊन हुजूरची काही चाकरी करणे. हुजूर म्हणजे शिवाजी महाराज. इतकी यावर बदफाई मारले जाल. म्हणजे हे सगळं असूनही तुम्ही अजून काही गडबड कराल तर मारले जाल. हे पत्र चंद्रराव मोरे यांनी ऐकलं म्हणजे वाचलं आणि त्यांना अजून राग आला. त्यांनी अजून करडा जवाब शिवाजीमांना पाठवला की दारुगोळी महजूद आहे आणि दारुगोळा भरपूर आहे. काही बेजबाबास खुटे घालून लिहिले ते कासियास लिहाविले. म्हणजे तुम्ही बेजबाबाची खत म्हणजे पत्र पाठवली ती तुम्हाला लिहावली तरी कशी. असो थोर समर्थ असो. या उपर शिवाजी महाराजांचा आणि त्यांचा जो काही झगडा झाला त्यानंतर शिवाजी महाराजांनी ठरवलं की हा माणूस काही ऐकणार नाहीये. अर्थात आपल्याला सैन्यबळानिशीच ही सगळी कारवाई करावी लागणार आणि पुढे झालं ते असं झालं. थोडक्यात कौस्तुभ, हे तर सरळ सरळ असं दिसतं या पत्रव्यवहारावरून की आदिलशहाचे हे नोकर आधी होते आणि नंतर शिवाजी महाराजांची मदत घेऊन गादीवर आल्यानंतर आठ वर्षाच्या स्थैर्यानंतर हे पुन्हा शिवाजी महाराजांनाच पत्रातून असं सांगतात की आदिलशहाने आम्हाला सिंहासन दिले. बरोबर ना? हो बरोबर. कारण मूळता ही गादी जी आहे मोऱ्यांची हे आदिलशहाचेच जहागीरदार आहेत, आदिलशहाचे चाकर आहेत. पण पुढे म्हणजे दौलतरावांच्या मृत्यूनंतर यशवंतराव गादीवर येताना त्यांना शिवाजी महाराजांची मदत झाली. मधली काही वर्ष त्यांनी शिवाजी महाराजांची सामंजस्याने घेतली. पण पुढे म्हणजे शिवाजी हा कोण नवीन माणूस आला आहे त्याला आम्ही राज्य राजा मानत नाही आणि आम्ही जे मूळचे आहोत ते महाबळेश्वराच्या कृपेने इथे बसलोय आणि आदिलशहा पातशहाने आम्हाला किताब दिलाय. जो राजे हा किताब आहे तो मोर्चेल सिंहासन. इथे सिंहासन हाही शब्द आहे की सिंहासन सुद्धा आम्हाला आदिलशहाने दिलंय त्यामुळे आम्ही त्याचे चाकर आहोत अशी यांची एकंदरीत मानसिकता आहे. रोहित, म्हणजे 1656 साली शिवाजी महाराजांनी जावळी जिंकण्यासाठी जेव्हा जावळीवर स्वारी केली त्यावेळी नक्की काय काय घडलं जरा सांग. अगदी. यावेळी झालं असं की शिवाजी महाराजांनी हल्ला करायचं ठरवल्यानंतर त्यांनी सैन्याच्या दोन तुकड्या केल्या. त्यातली एक तुकडी जी गेली रडदोंडीच्या घाटाने आणि दुसरी तुकडी ज्यामध्ये शिवाजी महाराज खुद्द त्यात सामील होते. तर दुसरी तुकडी निसणीच्या घाटाने उतरली आणि हा जावळीवर हल्ला झालेला आहे. यावेळी शिवाजी राजे पुरंदरवरून निघालेत आणि त्यांच्यासोबत 10,000 फौज आहे. या शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याच्या दोन तुकड्या केलेल्या दिसतात. त्यातली एक मोठी तुकडी रडतोंडीच्या घाटाच्या दिशेने निघाली आणि दुसरी तुकडी ज्या तुकडीसोबत खासे शिवाजी महाराज निघाले ती तुकडी निसणीच्या घाटाने. या निसणीच्या घाटाने उतरलेल्या तुकडीला काही विशेष प्रतिकार झालाच नाही आणि तेवढ्यानंतर ही मोठी फौज देखील तिथे पोहोचली. तर दुसऱ्या फौजेला काहीच विशेष प्रतिकार झाला नाही आणि मोठी फौज त्यांना येऊन मिळाली. त्या मोठ्या फौजेमध्ये कोण कोण होते? दुपारपर्यंत ही मोठी तुकडी तिथे पोहोचली. या मोठ्या तुकडीमध्ये रघुनाथ बळला सबनीस, संभाजी कावजी, सूर्यराव काकडे, कान्होजी नाईक जयदेव, बांदल देशमुख आणि शिलीमकर देशमुख असे सगळे या तुकडीमध्ये होते. आणि या चंद्ररावच्या बाजूने मुरारबाजी देशपांडे, प्रतापराव मोरे आणि हनुमंतराव मोरे हे सर्वजण युद्धामध्ये सामील होते. आणि हा परंतु महाराजांच्या काळापुढे चंद्ररावचं मत तुकडं सोडू लागलं आणि या धुमश्चक्रीत या मोऱ्यांचा पराभव झाला. ती तारीख होती 15 जानेवारी 1656 आणि यावेळी शिवाजी महाराजांनी जावळी ताब्यात घेतली. तर अशा प्रकारे ही जावळी हिंदवी स्वराज्यात आली आणि जावळी घेतल्यानंतर लवकरच त्याच्या आजूबाजूच्या परिसरातले काही किल्लेही आपल्याला स्वराज्यात सामील झालेत. त्यापैकी चंद्रगड, मकरंदगड आणि चांबरगड हे सर्व किल्ले स्वराज्यात सामील झाले. यात अजून एक गोष्ट सांगायची झाली महत्वाची तर शिवाजी महाराजांचं लक्ष या जावळीतल्या एका डोंगरावर गेलं. या डोंगराचं नाव आहे धोळपाळाचा डोंगर. चारही घाटांच्या तोंडावर असलेला हा डोंगर आहे आणि या डोंगरावर किल्ला बांधवायचा निश्चय या शिवाजी महाराजांनी केला आणि याचं काम शिवाजी महाराजांनी मोरपंत पिंगळ्यांकडे दिलेलं आहे. या गडाचं नामकरण प्रतापगड असं करण्यात आलं आणि याचबरोबर जावळीतला कोकणात उतरण्याचा मार्गही खुला झाला.
या नव्याने बांधलेल्या प्रतापगडने पुढे महाराजांचा अफजलखानासोबत घडलेला पराक्रमही पाहिला. हो, जावळी ताब्यात आली हे फार मोठं प्रकरण होतं, किंवा प्रतापगड पर्वाचा जर पहिला अध्याय कुठे लिहायला सुरुवात झाली तर तो जावळीमध्ये लिहायला सुरुवात झाली. जावळी ताब्यात आली, जावळी ताब्यात आल्यानंतर चार घाटांच्या तोंडावरती प्रतापगडाचं बांधकाम सुरू झालं हे रोहितने आत्ता आपल्याला सांगितलं. तर हा जो डोंगर आहे याला ढोळपाळाचा डोंगर अशी एक नोंद मिळते, आणि दुसरं त्याला रान आडवा गौड असंही म्हटलेलं आहे. प्रतापदुर्ग महात्म्य जी आत्ताच शिवदे सरांनी प्रसिद्ध केली पोथी, त्याच्यामध्ये त्याला रान आडवा गड असं म्हटलेलं आहे. तर एकंदरच हे सगळं निबिड अरण्याचा प्रदेश आणि जावळीचा हा संबंध निबिड अरण्याचा प्रदेश, चार घाटवाटा इथे येऊन मिळत आहेत, कोकणात उतरणारी मोक्याची वाट आहे, आणि ह्या सगळ्या प्रदेशावरती महाराजांनी नुसता तो ताब्यातच नाही घेतला तर त्याच्यावर त्याची नीट व्यवस्था सुद्धा लावलेली. म्हणजे वीरोराम नावाचे मुजुमदार त्यांनी नेमलेले आहेत, गणशेठ शेटे म्हणून जो एक माणूस होता त्याला बोलवून तिथला कारभारी नेमलेला आहे, कृष्णाजी बाबाजी होता त्याला तिथला सुभेदार केलाय, नवीन जावळीवरती नेमलेलं आहे त्यांना. तर अशी महाराजांनी व्यवस्था लावली, नुसताच तो ताब्यात घेतलेला नाहीये. परंतु मोरे मंडळी समूळपणे त्यांनी जावळीतनं बाहेर काढली. एक गोष्ट फक्त जावळीच्या बाबतीत ती सांगायची राहून गेली ती मी सांगतो, की जावळीत ज्या वेळेस महाराजांकडून ही सगळी मंडळी लढत होती, ह्याच्यात रघुनाथ पंत आहेत, त्याच्यानंतर संभाजी कावजी वगैरे मंडळी आहेत, तर मोऱ्यांकडून हणमंतराव मोरे लढत होते, आणि हणमंतराव मोऱ्यांच्या हाताखाली एक प्रतिष्ठित सरदार लढत होता. त्या सरदाराचं नाव आहे मुरारबाजी देशपांडे. मुरारबाजी देशपांडे हा त्यावेळी जावळीत मोऱ्यांकडून लढत होता, आणि त्याला महाराजांनी यावेळेस आपल्या बाजूने वळवून घेतले. जावळी ताब्यात आल्यानंतर त्याला सांगितलं की हे स्वराज्याचं काम आहे आणि हे देवाचं काम आहे, धर्माचं काम आहे, आपण जे करत आहोत ते, तेव्हा तू आमच्या बाजूने ये, तू इतका तिखट शिपाई आहेस आणि तू इतका चांगला लढला आहेस, इथे पराक्रमाची शर्त केली आहे. बाबासाहेब पुरंदरांनी छान वाक्य लिहिलं त्याच्यात की त्याची तलवार अशी चालत होती जणू कृष्णाचं सुदर्शन चक्र आहे. त्यामुळे हा तिखट सेनापती होता त्यांचा एक, आणि यानेच पुढे पुरंदरची लढाई गाजवलेली आहे आणि दिलेर खानाला तोंडात बोट घालायला लावलं यांनी. त्यामुळे हा एक प्रमुख सरदार यावेळेस स्वराज्यात सामील झाला. म्हणजे प्रणव, जावळी स्वारीवर आपले दोन फायदे झाले असं मी म्हणेन, की एक तर जावळी ताब्यात आली, मोक्याचा मुलुख ताब्यात आला, त्याच्या बरोबरच हा शमशेरीचा फरजंद सुद्धा महाराजांच्या चाकरीत आला, बरोबर ना? निश्चितच. अशा प्रकारे आपण आज इथेच थांबणार आहोत. अफजलखान शिवाजी महाराजांवर मोहिमेस येण्यापूर्वी जावळी प्रांताची काय परिस्थिती होती, त्याचे भौगोलिक महत्त्व काय होते, आणि हा अभेद्य प्रांत आपल्या हिंदवी स्वराज्यात कसा आला हे आपण आज पाहिलं. आता अफजलखान कोण होता, हा जावळी प्रांत महाराजांच्या ताब्यात आल्यामुळे अफजलखानाविरुद्ध मांडलेल्या मोहिमेत किंवा लढ्यात या जावळी प्रांताचा कसा उपयोग झाला हे आपण पुढच्या काही भागांमध्ये पाहणारच आहोत. धन्यवाद. आमचा हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट्समधून जरूर कळवा. ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याकरता व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. मराठा इतिहासावर माहितीपूर्वक आमचे इतर व्हिडिओ पाहण्याकरता आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलेले असल्यास चॅनलच्या नावा शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती टॅप करून नवीन येणाऱ्या व्हिडिओबद्दल त्वरित नोटिफिकेशन्स मिळवा. ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास करून लिहिलेली आमची पुस्तके ऑनलाईन तसेच मुंबई आणि पुण्यातील प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत. धन्यवाद.